आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. चला आवरा पटापटा, राघव गाडी घेऊन कधी पण येईल. चला रे, चला 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 जया. आवरलं का सगळ्यांच? होय आवरता येत. आता ते मंग्या कुठे आहे मंग्या? हा आणि आऊ आतमध्येच आहे समधी. अजून आतच आहे, काय करायचे? अगं हे काय? अगं 8 दिवसासाठी राहायला चाललेलं नाही तिकडं, लगेच परत यायचं आहे संध्याकाळी. ठेव जा बघू बॅग. नाही ते जास्त नाही, थोडस सामान घेतलंय आपलं. आता ऐकणारच की नाही? आत बॅग ठेव, ठेव तिकडं ठेव. तवा आवरायचे कधी आली बाबा? काय घेतलं एवढं? हा काय खायलाय काय? गाडीत खा तू, गाडी कुठं थांबणार नाही आधीच सांगून ठेवतो. हे हसतेस काय? जा आणि या कापडी पिशव्या आत ठेव आणि प्लास्टिकच्या पिशव्या घे. चला उलट्या करतेस लय. प्लास्टिकच्या पिशव्याची मला नाही गरज, तुला गरज आहे. तुझं ते होतंय ना परस, त्यासाठी मी काय म्हणतो अण्णा दादा, आपण माणसांसाठी मागवले ना बस, हत्ती कशाला, यालासाठी ट्रक पाठव आणि याच्यासाठी एक बाबा गाडी पाठव. तुला सांगतो माझ्या हातात नाही, नाहीतर दोरी लावून मागे असं फरफडत नाही आला असता तुला मी. अरे मुडद्यानो, मुडदाच झाला असता यायचा. तू भी मुडदाच आहे. आला एक जागी की नुसतं तुमचं युद्ध सुरू होतंय. तोंड बंद करा तुमची आणि जा. ही गाडी आली आहे काय बघा, आली असेल तर हे सामान टाका त्यात. चला आज चल आपण भी पुढे जाऊ. चल अरे थांब की, अजून आशू आणि आंबू यायचे. काय तुला घाई आहे रे सगळी? अजून यांचं आवरलं नाही वय. आशू हे आंबू या की खाली. जया अरचल की लवकर, बस आली दारात. ये चला रे, एका दिवसात सगळा पल्ला गाठायचा आहे. बघ गाडी आली बी. चल आज आपण आडी आज येतील त्या. ए आंबू चल खाली पट्टीशी, गाडी आली. चल 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 चल. आशू काय करते एवढा वेळ? गोतावळा तयार झाला काय? होय आलो आलो. आमच्या सासूबाई तयार होऊन आल्या म्हणजे सगळं जग तयार झालं. सासूबाई इथं पहिल्या सीट वर जाऊन बसायचा, कुणी आलं तरी उठायचं नाही. तुम्हाला कसं चढायला उठायला अडचण नाही. मग या तू येणार जाईस, जा माग जाऊन बस, जा मागच्या सीटवर बसायचं. जा जा जा. कुरकुरा आणलंस नाही खायला? पिट्या ह्याच्या मांडीवर जाऊन बसायचं म्हणजे ते उठणार नाही. एकच पिशवी हात बेदाने आहेत काय खिशात? चला सगळी आली, चला जाऊ. थांबा की आंबी का कुठे आहे? आंबी आवरत होती. आंबी अग ये की. वा वा आंबे एकदम उत्साह आहे चेहऱ्यावर. चांगली दिसतेस आज, म्हणजे नेहमीच दिसतीस पण. चला 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 बाळ चल चल. ए अन चला चला राय. चला आले काय सगळे? आले आले. चला गणपती बाप्पा मोरया, विरोबाच्या नावानं सांग बरं, अंबाबाईचा उदो. राघव मानलं बरं का तुला? खरे म्हणजे भारी बस निवडली, एकदम आरामदायी, एसयूवी फुल. हा होय, नाही तर काय काय गाड्या असतात. उगा आपला एका बारकोसनं खड्ड्यातून गेलं किंवा थार 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 थार, मग कुठं हवात जा कुठं टायरच पंक्चर हो. बारा भानगडी. ए भानगड कशाला निगेटिव्ह बोलालीस? एक नंबरचा निगेटिव्ह माणूस आहे. जया परफेक्ट नियोजन झालेलं आहे, आता करेक्ट कार्यक्रम होणार आहे बघा. होय होय पण राघव खरंच मला आज लई छान वाटतंय बघ, तू एक जबाबदार माणूस म्हणून वागायला लागलास. अरे जया आम्ही ते गाडी बुक करायला गेलो होतो की नाही ट्रॅव्हलच्या ऑफिसात, तर अग्या काय म्हटला माहितीये काय? त्याचनी म्हटला 25,50,000 रुपये घ्या, तर गाडी एक नंबर पाहिजे. त्याला काळजी आहे रे सगळ्यांची. समद्यांची का अंबुताईची? फोन बोल रे.
ऐकलं रे, भिका मागायचं दुसऱ्याकडे जाऊन आणि या असले मोठ्या मोठ्या गमज्या करायच्या, एवढंच येते या बापलिकाला. नाही आता आपण ही सगळी फॅमिली घेऊन चाललोय आपलं खरेदीला, एक निमित्त झालं रे. लग्न झाल्यानंतर बघ, ह्याच्यापेक्षा मोठी आईस पैस गाडी बुक करूया आणि सगळे सह कुटुंब कुठेतरी लांब फिरायला जाऊया. तर तुझं लग्न झाल्यावर तू आम्हाला बरोबर घेऊन जाणार होय? आम्हाला देशील पाठवून देव दर्शनाला आणि स्वतःच अशील आंबीला घेऊन कुलू मना दिला. मातोश्री, तुम्ही लय घाई केली हो. काय रे? जरा थोडं थांबायला पाहिजे होत. अहो चांगला नवरा मिळाला असता, हे काय आहे? हे अगाऊ काही काय बोलाल बाबांना होय. कसं काय काढली हो इतकी वर्ष? वार वा बादरा, ही काय आता कर माझी चेष्टा. अरे घोडा मैदान लांब नाही बरं काय, आता तुझं पण लग्न होणार आहे आणि एकदा तुझं लग्न झालं की मी आंबेला ह्योच प्रश्न विचारणार आहे. आंबे, अगं तुला जरा थांबाही येत नव्हतो रे, एखादा चांगला गावला असता या दाढीवाले परास. घ्या घ्या, बदला घ्या तुम्ही पण. आंबी लाजली काय? आंबे आंबी कुठे आहे? मग बसले. आंबे कसं विचारत आहेस एवढी? हेल्मेटनं मेसेज केलाय लवकरच भेटू म्हणून, म्हणजे आपण ज्या ठिकाणी चाललोय तिथे तो येणार नसेल ना. मग एक छोटस काम करायचं. कोणतं? तुम्ही जी बस घेऊन जाणार आहात ना त्याचा ऍक्सिडेंट करायचा. डोंट वरी, हात पाय मोडला तरी चालेल, पण कुणाचा जीव जायला नको. मी तयार आहे तुमचं हे काम करायला. तुमचं काम झालंच म्हणून समजा. आंबे, तुझा हेल्मेट आज कुठल्या बी रूपात येईल आठवत आहे ना? मध्ये एकदा ती काय काय सोंग घेऊन फिरालता, ती पैज लागलेली तेव्हा वाय ग. मला तर वाटतंय त्यानं आत्ता बी असंच काहीतरी केलं असं, नाहीतर या गाडीचा ना ड्रायव्हर म्हणून आला असं, काय सांगता येत नाही बघ त्याच. नाहीतर त्या साडीच्या दुकानात साडी विकायला बी असं, काही नियम नाही बघ त्याचा. खरे आजकाल ना त्याची डेअरिंग लाईच वाढली. पण आंबे, जर तो खरंच तुझ्या समोर आला तर तू याच्याशी कसं बोलणार ग? सगळ्यांसमोर ना भेटता येणार ना बोलता येणार, नुसतंच बघत बसायचं. अशू, मला का कुणास तू सारखंच वाटते की हेल्मेट इथंच कुठेतरी आहे माझ्या आजूबाजूला, माझ्या असा आसपास आहे. बघ, मी म्हणलेलं की नाही, मला तर ना फुल गॅरंटी तो या बसचा ड्रायव्हर बनवूनच आला असेल. थांब सर, बघून कस तिथ चालले लगेच. काय झालं, ओरडलीस का अशी? काय काही नाही. पाल 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 होती खाली. पाल? नाही नाही, किडा होता, किडा मी घालवला. काय चाललंय Thank you.
अंबे लईच लाडवलाय ग तुझं हेल्मेट काय काय पाठवलंय प्रेमाच्या इमोजी बाबा आता काही ऐकत नाही आत्ताच असल तर नंतर कस ग प्रेम आहे ना म्हणून एवढं चाललंय तिच इकडे आता बघ याची गंमत अशोक काय करायला लागलीस आता बघ कशा वाजतात प्रेमाच्या घंट्या म्हणलेलं की नाही वाजली बघ घंटी बघ जरा काय पाठवले ते अशू हे काय असत हे ना ते स्टिकर असते हे बघ अस तू पण पाठव जरा राघव काय टाइमपास चाललंय तुमच्या दोघींचं माग बसून ना काय कसले स्टिकर दाखव बघू मला पण कसले स्टिकर आहेत मी पण बघतो की नाही ते आमचं सिक्रेट आहे म्हणजे आम्ही ते हे बघायला तो ते तुमच्या लग्नाला जे गिफ्ट घ्यायचं ना त्याच्यावर काय लावायचं ते बघत होतो तू म्हणजे तुझं काही काम आहे काय काम नाही ग काय तू पुढे बसून जरा कंटाळा आला होता म्हणलं माग जरा तुझ्या बरोबर बसावं चार गप्पा माराव्यात म्हणून आलो बाकी काय बर आणि अंबिका आपण जिथं आता निघालोय की नाही तिथं लय भारी भारी कपडे मिळतात म्हणजे हायगाय करू नको तुला आवडते ती साडी तू निवड मग तुझा आवडता रंग कुठला सांग लाल काय किती मन जुळतात आपली माझा पण आवडता रंग लाल आहे बर तुला लाल रंगाचा शालू फिक्स नको लाल नको हा आत्ता म्हणालीस की लाल रंग तुला आवडतोय आणि आत्ता लगेच लाल नको काय चाललंय तुझ आंबे एवढं तुझ्या बरोबर इथं बोलायला लागलो आणि तू काय फोन मध्ये डोकं घालून बसलीस त्या काय नाही ते कंपनीचं मेसेज यायलत ना सारखे दे इकडे फोन त्या कस्टमर केअरला फोन करून झापतोच काय फोन करतेस सारखी नाही नाही नको अगल कुठं पडला आता मी देते धर गावला आय ब्रेक मारतो यो ड्रायव्हर ए राघव जा की उगाच कुठतरी आपटलास ब्रेक बिक लागलास तर केवढंच पडल तू जा तुझ्या सीटवर जाऊन बस जा होय ते पण बरोबर आहे म्हणा बस डायरेक्ट दवाखान्यात घेऊन जायला लागायची नाही तर काळजी करतेस ग माझी तू बर बसा मजा करा हा जातो पुढे Yeah.
गाडी थांबवा, गाडी थांबवा, ए थांबवा की गाडी, काय झालं काय? आता गाडी थांबवा म्हटल्यावर साईडला घेऊन थांबवायची असते एवढं पण कळत नाही तुम्हाला? पण काय झालं काय? तर हे पण तुम्हाला सगळं सांगत बसायचं बरं ऐका. हे बघा, इथनं पुढे गेलं की नाही की एक देऊळ आहे, तर आता आम्ही सगळी फॅमिली निघालोय की नाही बाहेर, तर जाता जाता देवाचं दर्शन घेईन म्हणतो, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे काय? नाही ना? हा मग चला, इथनं पुढं सरळ लेफ्ट मारा, चलो राईट, राईट ना लेफ्ट. पोचलो इकडे करतोत लपून. चला चला पाटशिरी, लांबचा पल्ला आहे, झटक्यात जाऊया, पटक्या देऊया. चला मरदा दरवाजा बारीक आहे जरा असा आडवा, कानाखाली दिन एक. आता चलताय काय? इथं सोडून नव्हती बसली. ए कुठं? इकडं. चल चल मग, चल पुढे. कोण राहिला अजून या पड्डेशी? कोण राहिलं या किती? चला जा, चला हात दे. हा चल. अजून कोण राहिलंय? जया आंबू कुठं आहे? आंबू नाही गेले काय? आंबू, ए आंबू ये की वय ना दादा, आलो आलो. हा बर ठीक आहे, ये पड्डेशी, चल आपण जाऊ पुढे. या आओ. काय आहे? हा बाकी जरा काय ऐकतच नाही हो तुम्ही. मी काय म्हणते, आता हितनं परत गेलो ना कि चार पाच बकऱ्या घ्या, शेतीच्या कामाला उपयोग येतील. काय बोललाय? काय बोलायला लागल्यास तुझं तुला तरी कळते का? नाही तर काय, मेंढरासारखंच वागायला लागले तुम्ही. जरा मालकाने हुर्र केलं की चालले त्याच्या पाठी. तर काय गरज आहे त्याच्या माग देवळात जायची? मला तर बाईलाही कंटाळा आला, मी काही यायची नाही देवळात. आणि तसं बी किती बी पाया पडलात ना तरी तुम्हाला काय देव प्रसन्न होणार नाहीये. तुम्ही फक्त नैवेद्य दाखवायच्याच कामाला येते, त्याचा फायदा तिसराच कुणाला तरी होतोय. आता हितनंच करा नमस्कार. विनीता बोला, तुम्ही फक्त मलाच बोलू शकताय. इथं समजे ते रागच कौतुक करायला लागले तर काही जगावेगळं लग्न करायला लागलंय वय. हा गावात काही कुणाची लग्न होत नाही, स्वतःच्या पोरीचा ते विचार करता येत नाही तुम्हाला. म्हणजे आशूच कुणाला काही पडलेलंच नाहीये. हे बघ, तुला चांगलं बोलून कावा माहित आहे? निदान देवाच्या दारात तरी चांगलं बोल. हा बाबा, तिला चांगली बुद्धी दे. बुद्धी? बुद्धी तर तुमची भ्रष्ट झाली. सतत आपल्या कसले तरी विचारत असताय, कसले विचार करतो एवढा? स्वतःच्या पोरीचा तर करतच नाही का? बघ ते हे सगळं बोलायची ही वेळ नाही. चल बघा, माझ्यासाठी राहू दे, जयासाठी तरी चल. चल तुम्हाला सांगितलं ना वय एकदा, मला कंटाळा आलाय, मी काही यायची नाही आज. मामा मामा अहो अजून तुम्ही इथं माझी वाट बघायलात काय? अरे ते जरा उतरायला उशीर झाला ना म्हणून. चला समजे आत गेलेत मामी. चल म्हणतोय. अरे भारी आहे.
असलच की भारी खायचंय म्हणल्यावर अरे प्रसाद आहे ए आज पॅन्ट झालं म्हणलं बोलायचं नाही चड्डीत राहायचं आज मॅनेजमेंट मायाडे इथंच सोडून जाईल कळणार पण नाही कोणाला कळलं याचा फोन बी आताच यायला पाहिजे होत काय हा बोला की काय म्हणलं आऊ नाही कुणाचा फोन आहे काळजीत वाटा लागले नाही काय नाही एक महत्वाचा कॉल आहे मी आलो जरा बाहेर आहे बस मध्ये जाताना बघितलंय आज काल कोणाचा भरोसा नाही थांब मी बघून येतो आता यू अण्णा दादाला दिसला की समज संपलं अण्णा दादा थांब की अरे तू एवढा कशाला विचार करायला लागलास आता सोपय ते संध्या मंदिरात गेलेत म्हणल्यानंतर गाडीत कोण असणार आहे ते ड्रायव्हर असतील आणि त्यांची कोणतरी माणसं असतील तू चल आंबू अग एकदा बघ ते बघ तो ड्रायव्हर तिथच आहे ओ ड्रायव्हर इकडे हो काय हो जरा आजूबाजूला लक्ष द्या एकतर बसचा दरवाजा उघडाय आतमध्ये सामान आहे आमचं कुठे जाताना जरा दरवाजा बंद करून जायचा बरे का आतमध्ये कोणतरी गेले असं मला वाटतंय जर एकदा बघता काय तुम्ही नका काळजी करू मी बघतो की मला नाही वाटत आता तो वाचल आत्ता येईल मीठ गावणार